नमस्कार मित्रांनो, मला बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांनी आणि जे काही हौशी खगोल अभ्यासक आहेत, हौशी टेलिस्कोप मेकर आहेत, त्यांनी मला फोन करून सांगितलं की आम्हाला आता टेलिस्कोप बनवायची खूपच घाई झालेली आहे. तर काहींनी सांगितलं की आम्हाला आकाशातलं पाहायची घाई झालेली आहे. काहींनी सांगितलं की या ज्या टेलिस्कोप तुम्ही दाखवत आहात त्यातून कसं दिसतं ते एकदा आम्हाला दाखवा. जरा धीर धरा मित्रांनो, एवढी घाई करू नका. टप्प्याटप्प्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला शिकायलाही मिळणार आहेत आणि पाहायला सुद्धा मिळणार आहेत. जे टेलिस्कोप मेकर असतील, ज्यांना आता टेलिस्कोप बनवायचीच आहे, त्यांच्यासाठी मी स्वतः तयार केलेली एक टेलिस्कोप दाखवतो. आणि टेलिस्कोप बनवताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणजे किमान तुमची पहिली टेलिस्कोप, अगदी ती गॅलिलियन असो किंवा जास्त नाभी अंतर असलेली असो किंवा कमी नाभी अंतर असलेली असो, आयपीस म्हणून तुम्ही कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेला असो किंवा डायगोनल मिरर वापरलेला असो, सर्वप्रथम बहुतेक विद्यार्थी काय करतात की लेन्स आणल्यानंतर डायरेक्ट पाईपच कापून टाकतात. तर लेन्स आणल्यानंतर प्रथम त्याची फोकल लेंथ आपण काढली पाहिजे. जरी आपण फोकल लेंथ काढली, आपल्याकडे आयपीस पण आला किंवा डायगोनल मिरर पण आला, तरी सुद्धा सरळ पाईप कापण्याची घाई करू नका. कारण पाईप जर कमी कापला गेला ना, तर पुन्हा त्याला चिटकवणं, ते कपलिंग लावणं ते कठीण होतं आणि ते उबडधोबड दिसते जरा टेलिस्कोप. म्हणून सुरुवातीला मी तरी काय करतो की सरळ तो पाईप न कापता अगोदर पुठ्याच्या नळीमध्ये ती टेलिस्कोप तयार करतो. आणि मग त्याला ते पुरेसं फोकसिंगसाठी मार्जिन झालं किंवा नाही हे मला ज्यावेळेस कळून येतं, त्यावेळेस नंतर मग मी त्या टेलिस्कोपचं रूपांतर मग पीव्हीसी पाईप कापून मग त्यामध्ये ते फिटिंग करतो. आता ही एक वाईड फील्ड टेलिस्कोप तयार केली आहे मी. याचा फोकल रेशो F5 आहे. यामध्ये वापरलेला जो लेन्स आहे हा ट्रिपलेट आहे आणि ॲपोक्रोमॅटिक आहे. बघा, यावरच तुम्हाला अँटी रिफ्लेक्शन कोटिंग सुद्धा दिसत आहे. हा अत्यंत उच्च दर्जाचा लेन्स आहे. आता सुरुवातीला मी काय केलं की सरळ पीव्हीसी पाईप कापण्यापेक्षा अगोदर हा पुठ्ठ्याचा पाईप तयार केला. बघा, हे दाबला जातोय. हा याचा हा जो जॉईंट आहे हा फेविकॉलने चिकटवला आणि वरून तात्पुरत्या पट्ट्या लावलेल्या आहेत. म्हणजे ही माझी एक टेलिस्कोप सक्सेस झाली की या ठिकाणाहून हा जोड पुन्हा असा काढला की हेच कागद मला पुढच्या टेलिस्कोपच्या नळीसाठी वापरता येतात. म्हणून अगोदर अशी पुठ्ठ्याची नळी तुम्ही तयार करा. हे रेड्युसर मॅच होत नाही आपल्या डायगोनलला, म्हणून त्यामध्ये आणखी एखादं ॲडॅप्टर टाका. पाईप एकमेकात जाणारे ॲडजस्ट करा. एकमेकात जाणारे पाईप ॲडजस्ट होत नसतील तर त्यावर चिकट पट्ट्या लावा. चिकट पट्टे ह्या वेगवेगळ्या व्यासाच्या मिळतात, वेगवेगळ्या रुंदीच्या चिकट पट्ट्या आहेत भरपूर, किंवा त्या चिकट पट्ट्या ज्यावर गुंडाळलेल्या असतात ती कागदी भिंगरी ती सुद्धा यामध्ये अडकवली तरी सुद्धा आपलं काम होऊ शकतं. थोडक्यात, तुमच्याकडे जी साधन सामग्री उपलब्ध आहे, घरामध्ये जे आहे किंवा अगदी कमी खर्चात बाहेरून जे काय आणता येईल त्याचा वापर तुम्ही करा. माझा दृष्टिकोन प्रथम हाच असतो की कमीत कमी खर्चामध्ये टेलिस्कोप तयार झाली पाहिजे. शक्यतो घरगुती वस्तूंचा वापर आणि अगदी बाहेर दुकानात मिळणाऱ्या स्वस्त वस्तूंचा वापर करून टेलिस्कोप तयार झाली पाहिजे. परंतु काही गोष्टींना पर्याय नसतो. उदाहरणार्थ लेन्स,
ते सुद्धा तुम्ही घरी करू शकता, ते मी तुम्हाला नंतर अजून शिकवणारच आहे की बहिर्वक्र भिंग अंतर्वक्र भिंग कसे घरीच तयार करावे। परंतु तूर्त अजून तो आपला विषय नाही, म्हणून लेन्स बाहेरून आयते मिळवण्याचा प्रयत्न करा, आयपीस तुम्ही आयते वापरा किंवा आयपीस घरी सुद्धा बनवू शकतो आपण। साधे दोन बहिर्वक्र भिंग त्यांच्या दोघांच्या फोकल लेन्सच्या बेरजे एवढ्या अंतरावर ठेवले की सुंदर आयपीस तयार होतो। मात्र त्यांची फोकल लेन्थ, दोघांची फोकल लेन्थ 5-5 सेंटीमीटर असावी, जास्त नको। तर तुम्हाला आज एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओमधून की सरळ पाईप न कापता अगोदर पुठ्ठ्याच्या नळ्यांमधून तुम्ही ती टेलिस्कोप तयार करा। धन्यवाद।